आहे. आणि रेस्ट घ्यायचा मामांच्या मी काय केलं तळावरती सेवा चालूच असाच म्हणजे असते. लयच राहिला खेळ तुम्ही. मामांच्या तळावर सेवेकरी आपापली प्रत्येकाची सेवा बजावत असतात. आणि आमच्या पाटलांकड टँकर भरून लावायची जबाबदारी आहे. मग रात्री 12 ला भरा, 2 ला भरा, नाहीतर 3 ला भरा, पण 4 च्या आत पोच पाहिजे अशी सिस्टीम आहे. मामा पाणी पडत बंद झालं काय? हो नाही मोठी टँकर चालू अयो भरलं वही. आपलं काय होईल अरे वा. आणि प्रत्येक जण आपापली सेवा बजावत असतो, त्यांचं ते काम आहे. मामांच्या तळावरती सर्व कार्यक्रम लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करून सहभागी व्हा. बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं. जय बाळूमामा. तर सुंदर असा कार्यक्रम आपण बघतो, दररोज असतो. आता बसल्या बसल्या एक विषय असा झाला की पाटलांना म्हणलं, पाटील आता जरा व्हिडिओ लाईव्ह करतो. तर लाईव्ह केल्यानंतर कोण येईल का लाईव्हला असा विषय झाला. आणि बघा जो कोणी असेल बाळूमामा लिहा, तुम्ही लाईव्ह आलेला आहे. आपण बघा क्रम प्रत्येकाची एक आपापली सेवा असते. आणि मामांच्या तळावरती प्रत्येक आपापली जबाबदारी पार पाडत असतात. मामांचं दर्शन घ्या एकदा झालेस. योगागन लाईव्ह केलं तर 1:15 वाजली. दर्शन घ्या. जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. खूप सुंदर असं मामांच्या तळावरती नियोजन असतं. एकदा थोडं जवळ जाऊन येऊया. आणि पाटलाने सांगितलं आपल्यासारखी चार असतीलच की जी रात्रीचं जागत असतील. आपण बघतो बंधू झोपलेले आहेत आणि ज्यांच्या तळ आहे ते मामा अजून पाणी भरण्यासाठी आलेले आहेत. मामावरती बसलेले आहेत, टँकर भरण्यासाठी चालू आहे. इथे आपण बघतोय खूप सुंदर असं पाण्याचं नियोजन केलेलं आहे. बघतोय आपण मामांच्या तळावरती सेवा कधीच खंडित नसते. आता पाटलांचं 2 वाजता टँकर भरून लावायचं नियोजन होईल. आणि इथं तो बरं कोणतरी पाणी ठेवाय उठल. आज आदमापूर नगरी खूप सजलेली आहे, दजलेली आहे. आणि मामाचा इथलाही दरबार खूप लाईटिंग ही लावून सजवलेला आहे. खूप सुंदर असे अनुभव येत असतात. भक्त मंडळी दररोज येत असतात. सर्वांना जय बाळूमामा. मामांच्या तळावर सेवा घडावी हीच आपली सर्वांची अपेक्षा असते. आणि तसं घडतही असतं. 100 एक झाली की राव लाईव्हला, म्हणजे इतकी माणसं इतकी अशी बरीच येडी आहे ती जागा.